आधी पाहायला विसरू नका बीएन न्यूज मराठी प्रस्तुत रणसंग्राम 2019। वाठा स्टेशन येथे दसरा निमित्त दांडिया व नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडल्या। यावेळी आमचे वाठारचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी घेतलेला हा आढावा। कोरेगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणारा वाटर स्टेशन येथे दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे याही वर्षी गरबा दांडिया नृत्य अगदी मोठ्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात येत आहे। आपल्याबरोबर या नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच या नवरात्र उत्सव मंडळाच्या दांडिया स्पर्धक हे आपल्याबरोबर आता सहभागी दिसून येत आहेत मागे। तर आपल्याबरोबर याही वर्षी नवरात्र उत्सव कशा पद्धतीने साजरा केला काय माहिती सांगतात ते अध्यक्ष नामदेव जाधव हे सांगतील थोडक्यात आपल्याला। 1998 साली या मंडळाची स्थापना झाली। मंडळाच्या स्थापनेनंतर 5 वर्षानंतर मी या मंडळाचा अध्यक्ष झालो। त्यानंतर मी 27 वर्ष व्यवस्थित मंडळाचा संघटक म्हणून काम पाहतो आहे। आणि हे मंडळ चालू असताना आम्ही ग्रामीण नाटकं त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच करत करत आता हा दांडियाचा उत्सव आम्ही साजरा करत आहोत। हे मंडळ चालू असताना 10 वर्षापूर्वी आम्ही दुर्गा दौड चालू केली। दुर्गा दौडीचे काम अभिजित जाधव हे 5 आहेत। त्याच्या दरवर्षीप्रमाणे इथं पंचक्रोश येथील सर्व स्पर्धक येत असतात त्याबद्दल काय सांगतात की तुम्ही कशा पद्धतीने बक्षिसाचं आयोजन करता? आम्ही बक्षिसं बरेचसे डोनर आहेत त्यांच्याकडून देतात आणि न सांगता देतात। दुर्गादेवीची मूर्ती प्रत्येक वर्षी जवळजवळ नंबर आले असतात 2-3 नंबर, त्यातून आम्ही एक नंबर निवडतो आणि देवीची मूर्ती द्यायला सांगतो। आणि दांडिया बऱ्याच भागातली मुलं येतात खेळण्यासाठी, असे आम्ही दांडिया पार पाडत आहोत। नामदेव जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दांडिया नृत्य कशा पद्धतीने उत्साह साजरा होते हे सांगितले आहे। आपल्याबरोबर आता दरवर्षी या मंडळाच्या वतीने तसेच गावातील समस्त युवक वर्गाच्या वतीने एक दुर्गा दौड आयोजित केली जाते दररोज सकाळी, तर त्याविषयी आपल्याबरोबर अभिजित जाधव या दुर्गा दौडी संदर्भात माहिती देत आहेत। काय सांगताल की दुर्गा दौड कशा पद्धतीने साजरी होते, त्याचा हेतू काय असतो, उद्देश काय असतो? आदरणीय श्री संभाजीराव बेडेगुरुजी यांचे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमार्फत आपण 2010 सालापासून दुर्गा दौड हा उपक्रम इथे वाटर स्टेशन इथे राबवत असतो। सुरुवातीला संख्या खूप कमी होती, आता शेकडोंच्या संख्येत दारकरी उपस्थित असतात आणि अखंड हिंदू समाज एकत्र यावा या उद्देशाने आम्ही दुर्गा दौड ही साजरी करू। म्हणजे तुम्ही महादुर्गा दौड बी घेत असतात, कसं इतकं पब्लिक तुम्ही कसं एकत्र करता आणि कशा पद्धतीने तुम्ही ह्याचं सगळं नेतृत्व करता? आपला उपक्रम असा आहे की सत्ताकारण अर्थकारण आणि राजकारण जुगारून याच्या पलीकडचा उपक्रम आहे, त्यामुळे आपल्याला इतक्या संख्येने पाठबळ मिळतंच लोकांचं। या संदर्भात आता पंचक्रोशीतून युवक वर्गही दुर्गा दौडला येत आहे, तर तुम्ही त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल की प्रत्येक गावागावात असे एक दुर्गा दौडीचं औचित्य साधून तुम्ही काय प्रबोधन करणार का पुढे जाऊन? प्रबोधन मोहिमेच्या ह्याच्या आमच्या बैठका चालूच असतात, वर्षभर कायम बैठका असतातच। तरी त्यातून आत्ता वाटर स्टेशन विभागात उत्तर कोरेगाव विभागात संपूर्ण प्रत्येक गावागावात शिवप्रतिष्ठानची संस्था ह्या संस्थेची शाखा आहेतच आणि संख्याही वाढलेली आहे दारकऱ्यांची। धन्यवाद। आपल्याबरोबर आता या मंडळाचे अध्यक्ष तसेच दुर्गा दौड आयोजित करणारे अभिजित जाधव होते। त्या संदर्भात तसेच या दांडिया नृत्यामध्ये काही स्पर्धकांनीही भाग घेतला आहे, कशा पद्धतीने त्या स्पर्धकांना इथं आल्यानंतर उत्साह त्यांचा आनंद भरभरून येतो ते आपल्याबरोबर स्पर्धक सांगतील। तुम्ही काय सांगताल की कशा पद्धतीने तुम्हाला इथं आल्यानंतर वाटतं आणि आनंद तुम्ही कसा या दांडिया नृत्याचा लुटता? सलग 10 वर्षापासून मंडळ या
दांडियाचं आयोजन करत आहे. यामध्ये विविध प्रकारचे बक्षिसे आहेत, विविध प्रकारचे कपल डान्स असतात, लहान मुलांना विविध प्रकारची बक्षिसे आहेत. मंडळाचा उत्कृष्ट उपक्रम आहे, यामुळे लोकांना एक वेगळी एनर्जी मिळते, लोकांचा सहभाग वाढतो आणि बरंचसं ज्ञानप्रबोधन भागात पसरलं जातं. पंचक्रोशीतून इथं भरपूर लोक स्पर्धेत भाग घेत असतात, त्याबद्दल काय सांगताल की कशा पद्धतीने इथं आनंद लुटत असतात? प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं ठेवतो, त्यामध्ये प्रत्येक वर्षी येणारा स्पर्धक, वेगवेगळ्या स्पर्धा, वेशभूषा ह्या कार्यक्रमांचं आयोजन केल्यामुळं दरवर्षी लोकांचा वेग वाढतो आहे. मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत नामदेव जाधव यांच्या सल्ल्यानुसार सर्व चालू आहे.